Hello students, this is Professor Somunshi and welcome to our channel Arsu Polytechnic. So students, in today's video, we are going to see what is mean by constructor. So let's start the session. So students, what is constructor? So constructor is a special member function whose task is to initialize the object of its class. Manjas kai? कंस्ट्रक्टर काय कंस्ट्रक्टर एक स्पेशल मेंबर फंक्शन आहे कंस्ट्रक्टर हा सुद्धा काय फंक्शन आहे पण त्याचं काम काय त्याचं काम आहे टू इनिशियलाइज ऑब्जेक्ट ऑफ इट्स क्लास म्हणजे काय त्या क्लास मध्ये जे काही ऑब्जेक्ट्स आहेत त्या ऑब्जेक्ट्सला इनिशियल व्हॅल्यू प्रोव्हाइड करणं हे कोणाचं काम आहे कंस्ट्रक्टरचं म्हणजे काय ज्या वेळेला एखादा ऑब्जेक्ट क्रिएट केला जाईल ऑब्जेक्ट क्रिएट केल्याच त्याचे जे मेंबर्स असतील त्याला काय होणार आहे ऑटोमॅटिकली काही ना काहीतरी इनिशियल व्हॅल्यू प्रोव्हाइड करणार आहे आणि हे व्हॅल्यू प्रोव्हाइड करायचं काम कोणाचं आहे कंस्ट्रक्टर सो कंस्ट्रक्टर इज अ स्पेशल मेंबर फंक्शन कसे आहेत स्पेशल मेंबर फंक्शन्स आहेत ज्याचा टास्क काय आहे टू इनिशियलाइज ऑब्जेक्ट ऑफ इट्स क्लास मग आता यांना स्पेशल का म्हणायचं इट इज स्पेशल बिकॉज इट्स नेम इज सेम एज दॅट ऑफ क्लास म्हणजेच काय कन्स्ट्रक्टरचं नाव आणि क्लासचं नाव हे नेहमी कसं असलं पाहिजे सेम म्हणजे जर तुम्ही क्लास स्टुडंट बनवणार असेल तर जर तुम्हाला कन्स्ट्रक्टर बनवायचं असेल क्लास स्टुडंट मध्ये तर जे तुम्ही फंक्शन घेणार त्या फंक्शनचं नाव सुद्धा काय असलं पाहिजे स्टुडंट सो नेम ऑफ क्लास अँड नेम ऑफ फंक्शन शुड बी सेम नेम ऑफ क्लास अँड नेम ऑफ कन्स्ट्रक्टर शुड बी सेम आता द नेक्स्ट इज कन्स्ट्रक्टर इज इनवोक व्हेन एव्हर ऑब्जेक्ट ऑफ इट्स असोसिएटेड क्लास इज क्रिएटेड म्हणजेच काय जर नॉर्मल फंक्शन असेल आणि नॉर्मल फंक्शनला आपल्याला इन्वोक करायचं असेल फॉर एक्झाम्पल प्रिव्हियस व्हिडिओ मध्ये आपण पाहिलं की गेट डेटा आणि पुट डेटा फंक्शन असतील इफ वी वॉन्ट टू इन्वोक गेट डेटा अँड पुट डेटा वी विल रिक्वायर द ऑब्जेक्ट म्हणजे काय आपल्याला ऑब्जेक्टनी त्या फंक्शनला कॉल करावं लागतं पण जर कन्स्ट्रक्टर फंक्शनला आपल्याला इन्वोक करायचं असेल तर त्यांना एक्सप्लिसिटली कॉल करायची गरज नाही ज्या वेळेला आपण ऑब्जेक्ट क्रिएट करू त्यावेळेला कन्स्ट्रक्टर काय होणार आहे ऑटोमॅटिकली इनवोक सो कन्स्ट्रक्टर इज इनवोक कधी व्हेन ऑब्जेक्ट ऑफ इट्स असोसिएटेड क्लास इज क्रिएटेड त्या क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट झाला की लगेच ते काय होणार आहेत इनवोक होणार इट इज कॉल्ड कन्स्ट्रक्टर बिकॉज इट कन्स्ट्रक्ट व्हॅल्यूज ऑफ डेटा मेंबर्स ऑफ क्लास म्हणजेच काय या फंक्शन आपण जे कन्स्ट्रक्टर फंक्शन वापरणार आहे त्याला कन्स्ट्रक्टर का म्हणायचं का कारण की ते कशासाठी वापरणार आहे टू कन्स्ट्रक्ट द व्हॅल्यूज व्हॅल्यूज कन्स्ट्रक्ट करण्यासाठी कोणत्या व्हॅल्यूज कन्स्ट्रक्ट करायच्या डेटा मेंबर्सच्या कोणत्या डेटा मेंबर्सच्या त्या पर्टिक्युलर क्लास म्हणजे काय ज्या क्लासमध्ये आपण कन्स्ट्रक्टर युज करतोय त्या क्लासमधले जे डेटा मेंबर्स असतील त्याच्या जर आपल्याला व्हॅल्यू कन्स्ट्रक्ट करायचे असतील तर आपण काय वापरणार आहे कन्स्ट्रक्टर सो हियर वी विल टेक वन एक्झाम्पल सो हियर फर्स्ट आय हॅव टेकन वन क्लास इंटीजर एक क्लास घेतलाय कोणता इंटीजर आणि त्याच्यामध्ये काय केलंय आपण दोन व्हेरिएबल घेतलेत कोणते एम आणि एन हे दोन काय व्हेरिएबल आहेत देन इन द पब्लिक सेक्शन आय हॅव क्रिएटेड वन कन्स्ट्रक्टर आता आपण मगाशीच पाहिलं की कन्स्ट्रक्टरचं नाव आणि क्लासचं नाव कसं असलं पाहिजे सेम सो क्लासचं नाव काय इंटीजर आहे म्हणून कन्स्ट्रक्टरचं नाव पण काय इंटीजर सो हियर वी हॅव डिक्लेअर्ड वन कन्स्ट्रक्टर इंटीजर नाऊ आय हॅव क्लोज द क्लास क्लास क्लोज केला आता नंतर आपल्याला काय करायचे आहे इंटीजर ह्या कन्स्ट्रक्टरची बॉडी म्हणजेच डेफिनेशन लिहायची आहे मग डेफिनेशन आपण क्लासच्या आतमध्ये सुद्धा लिहू शकतो किंवा क्लासच्या बाहेर मग जर समजा आपण पाहिलंय मेंबर फंक्शन डेफिनेशन आउटसाइड द क्लास म्हणजे एखाद्या फंक्शनचे डेफिनेशन क्लासच्या बाहेर लिहायचे असेल तर आपल्याला काय वापरावं लागतं त्या क्लासचं नाव आणि स्कोप रिझोल्यूशन ऑपरेटर सो या क्लासचं नाव काय आपल्या इंटीजर सो फर्स्ट आय हॅव रिटन इंटीजर देन आय हॅव टेकन दिस स्कोप रिझोल्यूशन ऑपरेटर अँड देन आय हॅव टेकन द नेम ऑफ क्लास नेम ऑफ कन्स्ट्रक्टर सो व्हॉट इज द नेम ऑफ कन्स्ट्रक्टर इंटीजर का बरं कारण की क्लासचं नाव आणि फंक्शनचं नाव काय सेम आहे सो हियर आय हॅव कन्स्ट्रक्टर डिफाइंड हियर आय हॅव डिफाइंड द कन्स्ट्रक्टर इन दिस स्टेटमेंट आय हॅव डिक्लेअर्ड द कन्स्ट्रक्टर अँड इन दिस स्टेटमेंट आय हॅव डिफाइंड द कन्स्ट्रक्टर म्हणजे आता काय करणार आहे आपण ह्या ठिकाणी त्या कन्स्ट्रक्टरची बॉडी लिहिणार आहे मग कन्स्ट्रक्टर कशासाठी वापरला जातो टू कन्स्ट्रक्ट द व्हॅल्यूज ऑफ डेटा मेंबर वी हॅव सीन इट इज यूज टू कन्स्ट्रक्ट द व्हॅल्यूज ऑफ डेटा मेंबर्स मग आपल्या क्लासमध्ये डेटा मेंबर्स कोणते कोणते आहेत एम आणि एन म्हणजेच काय एम ला आणि एन ला इनिशियल व्हॅल्यू प्रोव्हाइड करायची सो एम ची व्हॅल्यू प्रोव्हाइड केली झिरो इथं जी व्हॅल्यू तुम्हाला इनिशियली प्रोव्हाइड करायची फॉर एक्झाम्पल इफ आय वॉन्ट टू प्रोव्हाइड 10 व्हॅल्यू टू द एम व्हेरिएबल आय विल राईट एम इज इक्वल टू 10 And if I want to provide 50 value to n variable, then I will write n is equal to 50. त्यानंतर काय केलं आपण void main मध्ये आपण integer या क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट केला i.
आता आपण मगाशीच पाहिलं होतं काय की कंस्ट्रक्टर इज इनवोक्ड वेन द ऑब्जेक्ट ऑफ इट्स असोसिएटेड क्लास इज क्रिएटेड. म्हणजे कंस्ट्रक्टर कधी इन्वोक होणार आहे, ज्या वेळेला आपण त्या क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करू. सो इथे आपण काय केलंय, इंटीजर नावाच्या क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट केलाय आय नावाचा. सो ज्या वेळेला आय नावाचा ऑब्जेक्ट क्रिएट करू त्यावेळेला ऍटोमॅटिकली हे इंटीजर नावाचं जे काही कन्स्ट्रक्टर आहे दॅट इज गोइंग टू बी इन्वोक्ड. म्हणून इथं काय लिहिलं, ऑब्जेक्ट आय इज क्रिएटेड अँड इट इन्वोक्स द कन्स्ट्रक्टर. मग ज्या वेळेला हे कन्स्ट्रक्टर इन्वोक होईल इंटीजर, त्यावेळेला काय असणार आहे, आय नावाच्या ऑब्जेक्ट मध्ये दोन व्हेरिएबल्स असतील, एम अँड एन, अँड द व्हॅल्यू ऑफ एम विल बी 10 अँड द व्हॅल्यू ऑफ एन विल बी 50. जर सपोज आपण अजून एक ऑब्जेक्ट क्रिएट केला इथं, सपोज आय हॅव रिटन इंटीजर इंटीजर अँड देन आय हॅव रिटन आय 2, देन व्हॉट विल हॅपन, अगेन द सेकंड ऑब्जेक्ट विल बी क्रिएटेड. हियर आय विल राईट ऑब्जेक्ट आय 2 will be created and it invokes the constructor. म्हणजेच काय, परत एकदा काय होईल, आय टू नावाचा ऑब्जेक्ट क्रिएट होईल आणि तो काय करणार आहे, परत एकदा कन्स्ट्रक्टर इन्वोक करणार आहे. सो नेक्स्ट टाइम the object i2 will be created and again in i2 the value of m will be 10 and n will be 50. म्हणजे जेवढे जेवढे ऑब्जेक्ट्स आपण क्रिएट करणार आहे इंटीजरचे, i, i1, i2, i3, जेवढे ऑब्जेक्ट्स क्रिएट करणार आहे, फॉर ईच ऑब्जेक्ट द व्हॅल्यू ऑफ m विल बी 10 अँड द व्हॅल्यू ऑफ n विल बी 50. सो इन दिस वे वी हॅव सीन द कन्स्ट्रक्टर. नाव वी विल सी द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कन्स्ट्रक्टर. सो कन्स्ट्रक्टर शुड बी डिक्लेअर्ड इन द पब्लिक सेक्शन. कन्स्ट्रक्टर हा नेहमी कुठे डिक्लेअर केला गेला पाहिजे, पब्लिक सेक्शन. इथे आपण बघू शकतो की कन्स्ट्रक्टर इंटीजर हा कन्स्ट्रक्टर आहे, कुठे डिक्लेअर केला आपण, पब्लिक सेक्शन. सो द कन्स्ट्रक्टर इज डिक्लेअर्ड इन द पब्लिक सेक्शन. दे आर इन्वोक ऍटोमॅटिकली वेन द ऑब्जेक्ट्स आर क्रिएटेड. इथे आपण काय केलं, हियर वी हॅव क्रिएटेड द ऑब्जेक्ट अँड दॅट दिस कन्स्ट्रक्टर इज ऍटोमॅटिकली इन्वोक. आपण त्याला कोणत्याही पद्धतीने एक्सप्लिसिटली कॉल केलं नाही, इट इज ऍटोमॅटिकली इन्वोक. देन द थर्ड इज दे डू नॉट हॅव रिटर्न टाईप, not even void, and therefore they cannot return the values. Apan already pahila hota ki constructor is used to construct the value. Kasha sathi vaparla jata, it is used to construct. Manje kay constructor kay karte ahet, variable che value construct karte ahet, tyacha sathi apan constructor cha use karto ahe. So constructor he konti hi value return karat nahi, not even integer, not even void, kontis value return karat nahi. म्हणून कन्स्ट्रक्टरला रिटर्न टाईप नाहीये. म्हणून इंटीजरच्या आधी आपण रिटर्न टाईप लिहिला नाही. इथे जर नॉर्मल फंक्शन असते आपण काय लिहिलं असतं, व्हॉइड गेट डेटा. सो नॉर्मल फंक्शन मध्ये गेट डेटा हे काय फंक्शन आहे आणि व्हॉइड हा काय त्याचा रिटर्न टाईप आहे. पण इंटीजर हा काय कन्स्ट्रक्टर आहे, सो कन्स्ट्रक्टरला रिटर्न टाईप आपण देऊ शकत नाही. सो देअर इज नो रिटर्न टाईप फॉर द कन्स्ट्रक्टर. देन द लास्ट इज दे कॅन ऍक्सेप्ट द आर्ग्युमेंट्स. So here in this example, this constructor is not accepting any parameter, but there are some types of constructor. There are type of constructor like parameterized constructor or copy constructor, where that constructor can accept the parameter, which we are going to see in the next sessions. Then they cannot be inherited through a derived class. Means we cannot inherit the constructor. We already know what is mean by inheritance. Deriving, if a class or if an object of one class acquires some properties from the object of another class, it is called as inheritance. But we cannot inherit or we cannot derive that constructor. And the last property is they cannot be virtual. Means constructors cannot be virtual. So students, these are the characteristics of constructor. The main characteristics is that it is special because the name of constructor and name of class should be same. I will repeat some basic and important characteristics. First, the name of class and the name of constructor should be same. Then there should not be return type. Constructor return type kontas nahi paije. Constructor should be written in the public section. Kontya section madhe kele paije, public section. आणि त्याचबरोबर कन्स्ट्रक्टरला एक्सप्लिसिटली कॉल करायची गरज नाही. इथं फक्त आपण काय करणार आहे, या इंटीजर नावाच्या क्लासचा आय ऑब्जेक्ट क्रिएट केला, तो ऍटोमॅटिक काय करणार आहे, कन्स्ट्रक्टर इन्वोक करणार आहे. आपल्याला त्याला एक्सप्लिसिटली कॉल करायची गरज नाही.
आणि त्याचबरोबर काही काही कन्स्ट्रक्टर हे पॅरामीटर सुद्धा एक्सेप्ट करू शकतात, ज्याला आपण पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर म्हणतो, ते आपण नेक्स्ट सेशन मध्ये पाहणार आहे. सो स्टुडंट्स, इन दिस वे वी हॅव सीन व्हॉट इज मीन बाय कन्स्ट्रक्टर, व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कन्स्ट्रक्टर, अँड व्हॉट इज द एक्झाम्पल ऑफ कन्स्ट्रक्टर. सो स्टुडंट्स, थँक्यू, थँक्स फॉर वॉचिंग.